नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण आपल्या या चॅनलवरती अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहे, ती म्हणजे पोलीस भरतीच्या या प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी जे डबल अर्ज केलेले होते त्या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांना बाद करण्यात आलेलं होतं. म्हणून विद्यार्थी मित्र मॅटमध्ये गेलेले होते, तिथे त्यांना जो निर्वाळा मिळाला त्या संदर्भात आपण पूर्ण डिटेल समजून घेणार आहे. आणि यापुढेही आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत की जे काही उच्च न्यायालय आपलं आहे त्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपण येणाऱ्या भरतीमध्ये डबल फॉर्म भरू शकतो का, किंवा जे काही चालक पद आहे किंवा इव्हन सिटीमध्ये सुद्धा, मुंबई सिटी असेल काही कुठलेही सिटी आयुक्तालयाचा भाग असेल तर त्याच्यामध्ये जिल्हा पोलीसमध्ये आपण डबल फॉर्म टाकू शकतो का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. बघा, उमेदवारांना लोकमत न्यूजमध्ये ही आलेली बातमी होती की उमेदवारांना अर्ज मर्यादा घालणे म्हणजे मूलभूत हक्कांवरती गदा असणं, म्हणजे उमेदवाराचे जे काही मूलभूत हक्क आहेत त्याच्यावरतीच गदा आल्यासारखं आहे असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. मॅटचा निर्वाळा देत असताना जे काही उमेदवारांकडून वकील होते त्या वकिलांनी असं म्हटलेलं होतं की जर खासदार एकाच वेळेस दोन दोन ठिकाणी निवडणूक लढवत असतील, दोन दोन तीन तीन ठिकाणी जर निवडणूक लढवत असतील तर उमेदवारांनीसुद्धा चालक पद असू देत किंवा इतर कोणतंही पद असू देत पोलीस भरतीमध्ये किंवा इतर कोणत्याही भरतीमध्ये, तर त्या दोन ठिकाणी अर्ज टाकलं तर काय हरकत आहे. म्हणजे खासदारांना दोन दोन संधी मिळू शकते तर उमेदवारांना दोन संधी का नाही, त्यांच्या मूलभूत हक्कांवरती गदा येते असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं आणि ते न्यायालयाला पटलेलं होतं. म्हणून मॅटचा जो काही निकाल आला या अनेक विद्यार्थी मित्रांनी याच्यामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या. आत्ता जर आपण पाहिलं 2019 जी काही भरती झाली याच्यामध्ये जवळपास 265 उमेदवारांना निवड नाकारलेली होती, त्याच्यापैकी 35 जणांनी याचिका दाखल केलेली होती कोर्टामध्ये. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 35 जणांनी याचिका दाखल केली, त्यातले 15 याचिका ह्या मुंबई हायकोर्टामध्ये होत्या. त्याचा निर्णय देत असताना हा मुद्दा मांडण्यात आलेला होता आणि तो सर्वांसाठीच पुन्हा लागू झाला, ठीक आहे. आणि मॅटने असा निर्णय दिला की त्या विद्यार्थी मित्रांना संधी दिली गेली पाहिजे आणि त्यांना पोलीस दलात तुम्ही सहभागी करून घ्या किंवा त्या प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घ्या असा निर्णय आला. म्हणजे याच्यातून स्पष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण दोन फॉर्म तीन फॉर्म किंवा आपण बघतो की सिटी पोलीस असेल किंवा म्हणजे जिल्हा पोलीस असेल किंवा इतर आपले पोलीस विभागातला कोणताही भाग असेल तर आपण तिथे फॉर्म भरताना अनेक विद्यार्थी मित्र दोन दोन चार चार फॉर्म टाकतात, तर तशी संधी त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण इथं म्हणजे जे आपलं काही उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयातून तसा निर्णय येतो आहे की संधी आहे, तुम्ही भरू शकता. आता चालकपदाबद्दलच हा विषय आला कारण चालकपदाचे जे काही फॉर्म सुटलेले होते त्याच्यामध्ये 11 नंबरचा जो पॉईंट होता की तुम्ही एकाच वेळेस एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकता किंवा एकाच जागेवरती फॉर्म भरू शकता, परंतु हाच पॉईंट चुकीचा आहे. पॉईंटच म्हणजे जे काय आपले जे अर्ज आले त्याच्यामध्येच पॉईंट चुकीचा आहे, जाहिरात निघाली ती जाहिरातच चुकीची आहे, त्यातला जो पॉईंट आहे 11 नंबरचा हाच चुकीचा आहे असं न्यायालयाने सांगितलं. त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची आहे याच्यातून समजून घेण्यासारखं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच संधी मिळू शकते आणि ते तुम्हाला ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तर स्पष्ट होईलच. परंतु आत्ता जर पाहिलं आपण तर चालकपदाविषयी हा मुद्दा आहे की 15 जे काय उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीचे आदेश देण्याचे बाबत मॅटने सांगितलेलं आहे, म्हणजे या मुलांना संधी मिळाली. हा आणि महत्त्वाचं म्हणजे काय बघा, जी लोकं मॅटमध्ये गेली ना त्यांनाच फक्त सामावून घ्या असं म्हटलं आहे आणि ज्यांनी याचिका दाखल केली नाहीत किंवा मॅटमध्ये गेले नाहीत त्यांच्यासाठी हा निर्णय लागू राहणार नाही असंसुद्धा याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, ठीक आहे. बघा, म्हणजे पोलीस भरती हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे. याच्यासाठी आपण 12वीनंतर पोलीस भरती हा आपल्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी सुवर्णसंधी आपल्याला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सहभागी होण्यासाठी 12वीनंतर मिळते. आता 7,231 जागा येणाऱ्या भरतीमध्ये असणार आहेत, त्याच्यासाठी आपण स्वराज्य करिअर अकॅडमी मुंबईतर्फे प्रवेश सुरू केलेले आहेत की तुम्ही पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी संपूर्ण पोलीस भरतीचं जे प्रशिक्षण आहे, पूर्व प्रशिक्षण आहे, ते तुम्हाला आपल्याकडून मिळेल. मग लेखी असेल, मैदानी असेल, याच्याबद्दलच्या सगळ्या डिटेल्स आपण त्या सगळी तयारी आपल्याकडे करून घेतो. तुम्ही या नंबरवरती दिलेल्या कॉन्टॅक्ट करू शकता. रहिवासी बॅचसुद्धा मुंबईमध्ये, तीसुद्धा स्वराज्य करिअर अकॅडमीने आपल्या मुंबईमध्ये रेसिडेन्शियल बॅच सुरू केलेली आहे. म्हणजे अक्षरशः मुंबईचं पाहिलं तुम्ही,
पाण्याच्या बाबतीत खूप प्रॉब्लेम्स असतात, तरी पण आपण निवासी बॅच मुंबईमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, तीसुद्धा फक्त 5,000 रुपये महिना या याच्यावरती आहे. अकॅडमीची फीस तुम्हाला 22,000 रुपये राहील आणि दर महिन्याला तुम्हाला 5,000 रुपयामध्ये जेवण प्लस राहणं प्लस AC अभ्यासिका आहे, मासिकं, वृत्तपत्र या इतर गोष्टी आपल्याला त्याच्यामध्येच अवेलेबल करून आम्ही दिलेल्या आहेत. ज्याला कोणाला संपर्क करायचा त्यांनी आजच आपल्याकडे संपर्क करा, तुम्हाला बोर्डलाईन नंबर दिसतात त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, आजचा अपडेट कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद.